तळोजा फेज टू येथील आर के डेव्हलपर्सनी बांधलेली अर्जुन रेसिडेन्सी ही बिल्डिंग ही निकृष्ट दर्जाची असून यामध्ये विकासकाकडून फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आम्हाला समजले आहे. त्यानुसार आज पाहणी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. नमस्कार, मिरर महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण तळोजा फेज टू सेक्टर 26 या ठिकाणी ब्लॉक नंबर 65 या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. ही बिल्डिंग जी आहे ती तिचं बांधकाम जवळजवळ 10 वर्ष म्हणजे 10 वर्षापासून चाललेलं आहे. इथले सदनिकाधारक ज्यांनी बुक केलं होतं 10 वर्षापूर्वी त्यांची आणि ज्या जागा मालकाकडून शेतकऱ्याकडून 50% विकासकाने हे काम घेतलं होतं त्यांची अशी तक्रार आहे की गेले 10 वर्षापासून ह्या बिल्डिंगचं काम चालू आहे, त्यांना पजेशन मिळत नाही. बिल्डिंगची अवस्था बांधून आता जीर्ण व्हायला आली तरी त्यांना फ्लॅट त्यांचे मिळत नाहीत. तर आपण आज जाणून घेऊया ह्याच्या या बिल्डिंगमध्ये ह्या इमारतीमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि कशाप्रकारे त्यांच्यावर अन्याय झाला फ्लॅटधारकांच्यावर त्याच्यावर आणि त्या संदर्भात आपण इथल्या नागरिकांशी किंवा इथल्या फ्लॅटधारकांशी आपण जाणून घेऊया. माझं नाव आहे रत्तन रामदास म्हात्रे, मुक्काम कुठारी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, पोस्ट तुळजे. ही 50-50 दिली होती, अग्रीमेंट आहे 2011-11 आणि आर के डेव्हलपर्स बिल्डरचं नाव आहे विजय वासुदेव भटीजा, राम वासुदेव भटीजा, लक्ष्मण वासुदेव भटीजा. या लोकांनी 10 वर्षापासून आमची मार्कशीटमध्ये या केलेलं फसवणूक केलेली आहे, भरपूर फसवणूक केलेली आहे. कशा प्रकारची फसवणूक केली आहे? तेच बिल्डिंगचं काम ना करत आणि सुरुवात झाली या बिल्डिंगला 2012. त्यावेळी किती दिवसात पजेशन किंवा काय? 3 वर्ष 6 महिन्याचा त्यांना कालावधी दिलेला होता अग्रीमेंटमध्ये आणि जर 3 वर्ष 6 महिन्यामध्ये बिल्डिंगचं काम काही बाकी राहिलं तर हर महिन्याला त्याही आम्हाला 4 लाख रुपये द्यायचं असे शेतकऱ्याला त्यांनी ठरवले होते आणि आम्हाला राहण्यासाठी त्यांनी ते भाडं वगैरे त्यांनी द्यायचं होतं. ते काहीच अजूनपर्यंत दिलेलं नाही. हां, आणि आता आता काय 10 वर्षानंतर काय परिस्थिती आहे? 10 वर्षामध्ये अशी ते भंगार सर्व पोझिशन एकदम खराब आहे. इथं कुणी राहणं 4 वर्षापासून इथे वाचपिन पण नाही बिल्डरचं. बरं, आणि ते आता कितपत काम राहिले, काय काय काम राहिले बिल्डिंग? अजून पूर्ण वायरिंग राहिलेली आहे, कलर आहे, हां, शायडिंगचं आहे, दरवाजे आहेत, खालचं हे पोरिंगचं सर्व आहे, वरचं वॉटरप्रूफचं आहे, सर्व म्हणजे पूर्णपणे 40% काम बाकी आहे. आणि महानगरपालिकेतर्फे पाणी कनेक्शन असून ते ड्रेनेज, हां, ते सर्वच बाकी आहे, सर्व काहीच न केलेलं आहे. कुठली एनओसी काय, तुम्ही काय त्या संदर्भात त्याला मागणी केली होती त्यानुसार काय? आम्ही भरपूर त्यांनी आम्ही मागणी केली का तो बोलतो करतोच, तुझं काय नाही. आता फ्लॅट ज्याही घेतलेले आहेत ते पण सामने आहेत, ते पण त्यांना 7-8 वर्षापासून त्यांचं पण या माय जातो, ते पण या आहेत. चुकीचं प्रमाणे म्हणजे तो दमदाटी करतो, पोलीस स्टेशनचं नाव घेतो आणि खंडणीचे केस टाकणार म्हणून सांगतो. म्हणजे तुमचाच हक्काचं? हां, आमचंच असून, आमची जमीन असून, आमचं सर्व असून, आमचंच पैसे त्याच्यावर आहेत, ते पण आम्हाला देत नाही तो. काय काय ते काय म्हणतात तिथे ऑफिसमध्ये गेल्यानंतर? आले देतोच सांगतो तो, चेक दिले का बाउन्स होतात, चेक दिले की बाउन्स? हां, बाउन्स करतो तो. मग विचारायला गेल्यानंतर काय बोलतो तो? बोलतो काय लगेच दुसरा चेक लिहून देतो, तो पण बाउन्स करतो. आणि समजा काय तुम्ही म्हटलं की बाबा पोलिसामध्ये जाईल किंवा काय, तर हां पोलिसमध्ये गेल्यानंतर तो सांगतो जा तुम्ही, सर्व माझेच आहेत, मंत्री पण माझेच आहेत आणि सरकार पण माझंच आहे, डायरेक्ट असं सांगतो. माझी 1000 करोडची प्रॉपर्टी आहे, मला काहीच फरक नाही पडत तुम्ही कुठे पण गेले तरी, असं दमदाटी करतो आणि खंडणीची केस टाकतो म्हणून असं हे करतो. पोलीस स्टेशनला 3 माझ्यावर त्यांनी एनसी दिलेली आहे. तुम्ही काय त्यावेळी मागणी केली होती? मी त्याला मागणी एवढीच आहे की बाबा आम्हाला तुम्ही ही बिल्डिंग बनवून द्या आणि या लोकांना पोझिशन द्या जे घेतल्यात त्याही ना, आमचे जे आमचे फ्लॅट आहेत ते आमच्या नावावर करून द्या.
तेवढं म्हटल्यानंतर त्यांनी असे धमकावू असा? हां, तो आता मग सांगतो देतो आणि मग लगेच धमकावायची सुरुवात करतो. आणि मार आणण्यासाठी त्यांनी 2-3 वेळा मुलं पण पाठवली होती रात्री मार आणण्यासाठी. हां, ही लोक अशी मागणी करतायत? हां, त्याच्या मुलं. म्हणजे तुम्ही लोकांच्या न्यायासाठी झगडताय तर हा असा असं करतो. आणि आता मी स्वतः शेतकरी आम्ही असल्यानंतर ते तो आम्हाला पण त्याच करतो. फसवणूक केलेली आहे भरपूर, फसवणूक मानसिक त्रास भरपूर दिलेला आहे त्याने. तर याच्यावर काहीतरी कारवाई करून आम्हाला हक्क भेटला पाहिजे आमचा, आम्हाला असं माझी विनंती आहे सर्वांकडून. पोलिसामध्ये किंवा अन्य ठिकाणी काही तक्रार केली होती का तुम्ही? ना, पोलिसामध्ये मी जर माझे होतं 3 इंच केल्या हे सर्व आपलं फ्लॅट डायरेक्ट गेले होते ते. माझं नाव शैलेश सदाशिवाडे. इथे किती साली तुम्ही बुकिंग केलं? 2018 बुकिंग केलं होतं. बरं, त्यानंतर काय ते विकासकाने डेव्हलपरने 2018 जशी बिल्डिंग होती तशीच बिल्डिंग आजपर्यंत आहे. फक्त थोडंफार नॉर्मल एक कलर झाला आहे एक साईडचा आणि POP काही थोडं झालं आहे, त्याच्यानंतर काही फरक नाही बिल्डिंगमध्ये. तुम्ही पजेशनचं किती वर्ष देतो असं सांगितलं? June 2019 पजेशन होतं, त्याच्यानंतर वर एक्सटेन्शन करून मला वाटते 6 महिन्याचं एक्सटेन्शन भेटलं. 2020 काहीतरी पजेशन देण्याचं 20 पजेशन देण्याचा प्रकार होता. त्यानंतर तुम्ही विचारायला गेला होता का? हां, विचारायला म्हणजे आम्ही दरवेळेस मीटिंग घेत होतो, दर महिन्याला 2 महिन्याला मीटिंग घेत होतो. मीटिंगमध्ये बोलायचं की आज करून देतो उद्या करून देतो, आज माझे हे झालं आहे आई वारले बायको वारले असं काम सांगून. मग जवळजवळ 10 वर्ष झाली तर तुम्हाला म्हणजे ते त्यांनी ठोस असं कधी विचारलं? तुम्ही नेहमी असं म्हणता असं तुम्ही कधी विचारलं का? ठोस विचारलं पण का बोलते पैसे द्या तुम्ही मी काम करून देतो. पण ऑलरेडी मला वाटते इथं 46 फ्लॅट आहे आणि 6-7 गाळ्या आहेत. 7 कोटीचा प्रोजेक्ट आहे एकंदरीत, त्याच्यापैकी 6 करोड रुपयाच्या वरती त्यांना भेटलेले आहे. मग 70-80 लाख रुपये बॅलन्स असतील बाकीच्या लोकांचे ॲज पर रेरा रूल. सर, मी 2018 आता काय त्याचे पैसे बाकी आहेत? माझ्याकडे काहीच बाकी नाही, फक्त बँकची जे 95% असते ना, 95% पाहिलेले आहे, नाही 92 त्याला पोचलेले आहेत आणि शेवटचे 8% आहेत ते बँकच्या पोझिशन दिल्यानंतर भेटते. सिडको अथॉरिटीज आहे का? सिडको अथॉरिटीज. सिडकोकडनं तुम्हाला काही मदत मिळाली नाही? सिडकोकडं जाण्याचा प्रश्नच येत नाही सर, कारण 50-50 मध्ये असल्यामुळं सिडकोमध्ये सिडकोचं कसं बाय हे असतं, एक वेळा अलॉटमेंट केल्यानंतर हे पूर्ण बिल्डिंग केल्यानंतर NOC देण्याचा कारभार सिडकोकडे असतो. ऑलरेडी सिडको पण पेनल्टी लावाल, कारण ह्याची 2-3 वर्ष 4 वर्षाची पेनल्टी लावणार असते. जेवढं काम झाले हो विकासकाकडनं चांगल्या दर्जाचं झाले का निकृष्ट दर्जाचं झाले, काय त्याबद्दल सांगा? ड्रेनेज संदर्भात तर आणखीन ड्रेनेजचं तर काही कामकाज झालेलंच नाही, हे सध्या टेम्पररीच आहेत जे काय आहे ते. बिल्डिंगचं काम आतमधला POP वगैरे आता पडतं आहे आणि जो छपाई वगैरे केले ते पण पडतं आहे. वरचे जे एक्सटर्नल जे काम आहेत ना ते जरा थोडा कमकुवत पद्धतीचे आहेत. निकृती मागणी असेल की तुम्हाला वेळेवर पोझिशन द्यावं ना, अन्यथा आमचा जो काही रेंट आहे काय असेल आमचा, आता दोन्हीकडून बँकेकडून आमचा हप्ता पण जातो आहे आणि घरपाडा पण आहे. कागदोपत्री तुम्हाला त्यांनी काही दिले होतं का? हो, ॲग्रीमेंट आम्ही तुम्हाला ॲग्रीमेंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. 2021 आम्ही पोझिशन देऊ म्हणून तुम्हाला. नाही दिलं तर ॲग्रीमेंटमध्ये तसं काही केलेलं जात नाही साहेब, ॲज पर म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे ॲग्रीमेंटमध्ये तसं दिलं जात नाही. मग आम्ही रेरामध्ये गेलो आहे, 10 जण आहोत आम्ही रेरामध्ये. रेरामध्ये 2 हिअरिंग झाली, आता 3री हिअरिंग आमची होणार आहे या 15 मार्चच्या नंतर. रेरा जी काही 2 झाली आहे, 3री हिअरिंग रेरामध्ये होईल. तिकडून काय न्यायाची अपेक्षा? आता ही या हिअरिंगमध्ये समजेल की पहिल्या हिअरिंगमध्ये सांगितलं की तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे का, तर आम्ही सांगितलं नाही. तर तिथे म्हणजे कशाप्रकारे बिल्डरला आणि आमचं दोघे मिळून जे म्युच्युअल अंडरस्टँडिंग, तर आम्ही सांगितलं नाही. तुमच्या मागणीवर तुम्ही ठाम आहे? आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहे. आम्हाला एक तर पोझिशन द्यावं, फक्त एवढंच आहे की फोनच उचलत नाही माणसाचा. तुम्ही ऑफिसमध्ये गेला होता? ऑफिसमध्ये भरपूर वेळा गेलो होतो, इथं पण गेलो होतो. असं मानसिक भेटतो आणि बोलतो पण काय, आपण आम्ही पण सरकारी कर्मचारी असल्यामुळं आम्ही हे हातात कायदा हातात घेऊन काम करणार नाही, आम्ही कायद्याच्या बाजूनच चालणार. 2014 में हमने बुक कराया था, लिया था, और 2016 का पेपर में इन्होंने टाइम दिया था. अच्छा। और पूरा पैसा दे चुके हैं, अभी तक कुछ भी नहीं किया.
पोजीशन मांगने जा गए थे क्या आप? जी बहुत गए, ऑफिस में गए बहुत। तो क्या उनकी तरफ से क्या? बस यही 6 महीने बाद दे देता हूँ, बारिश बाद दे देता हूँ, गणपति बाद दे देता हूँ, ऐसे ही टाइम पे टाइम। 8 साल हो गया। इतना टाइम लग रहा है, आपने कभी पूछा ना क्यों टाइम? टेक्निकल क्या चीज़? कह रहे थे कि पेमेंट नहीं आती है। तो मैं बोली कि पेमेंट कैसे कोई देगा जब सब दे चुके हैं और कुछ पैसा तुम्हारे पास 50 या लाख किसी का बाकी है, तो वो कैसे देगा? लोग कैसे विश्वास करेगा तुम्हारे ऊपर, क्यों देगा? अच्छा, मतलब लोन का पैसा पूरा उनके पास पहुंच गया है। जी, फिर आप आगे अभी आपका आगे क्या करने का तैयारी, कायदे से क्या कैसे? अब यही तैयारी है कि घर दे दें, तैयार करके मिल जाए। हम लोग परेशान हैं रेंट भर भर के, मैं तो परेशान हूँ। लिख के भी दिया कि पेपर में कि 2016 में हम रूम नहीं देंगे तो हम भाड़ा क्लियर करेंगे। जी, आपके पास डॉक्यूमेंट है वो? जी, मैंने लिखा के ली थी, स्टाम्प लगा के दिया है। तो दिया क्या भाड़ा? नहीं दिया, जब से मैं 8 साल से भाड़ा भर रही हूँ। जब समझो 2016 के बाद हमने लिखवाया ना, जब 16 में नहीं दिया था। तो ये 16, 17, 18, 19, 20 साल में कुछ भी एक रुपये? नहीं, एक रुपया नहीं दिया। तो आप मेजॉरिटी पीपल ओवर हियर दे हैव पेड मोर देन 90% ऑफ देयर ड्यूज एंड फ्यू हैव आई थिंक 6 or 7 have paid 100% of their payment. Mm-hmm. And I think the number is less than 50 lakh rupees what is remaining to be paid by all of us, which we want to pay. It's not that we don't want to pay or we don't want to cooperate. Mm-hmm. We had meetings, uske MOMs bhi hain hamare paas. Aur humne unko bataya bhi tha ki jis bhi tarah ka cooperation wo chahte hain, बिजनेस है उनका, जो भी अंडरस्टैंडिंग उनको लगती है वो सब हम उनके साथ करने को रेडी थे, लेकिन हमारे साथ सिर्फ धोखा ही होता गया। MOMs होते गए, हमको डेट्स पे डेट्स मिलती गई और हम निराश होते चले गए। हमारे जो ग्रुप मेंबर्स हैं, कुछ लोगों को शिफ्ट होना पड़ा। अभी नरगिस जी बात कर रही थी, नरगिस जी जैसे रेंट दे रही हैं वैसे हम EMI भी भर रहे हैं, हमको रेंट भी देना पड़ रहा है, हमको रेंट आ नहीं रहा है इधर से। कोई सिंगल अर्निंग है, कोई किसी का अर्निंग कम है, बैंक के पास हम जा नहीं सकते हैं और ये मैटर बिल्कुल क्लियर है कि इट्स अ केस ऑफ चीटिंग, बिल्कुल क्लियर मैटर है। इसमें कोई मतलब कहा सुनी वाली बात नहीं है, लेकिन मुझे ये समझ नहीं आ रहा कि कुछ एक्शन नहीं हो पा रहा है। रेरा के पास भी हमारे ग्रुप मेंबर्स गए हैं और हम लोगों ने तलोजा पुलिस स्टेशन में भी कंप्लेन की थी, वहाँ ACP DCP पनवेल से वो डॉक्यूमेंट साइन हुआ, क्राइम ब्रांच बेलापुर में गया वो डॉक्यूमेंट, वहाँ भी ACP DCP से हमको बताया वो साइन हुआ है और इनको बुलाया गया। इन्होंने पुलिस के सामने भी, अथॉरिटीज़ के सामने भी शायद डिसऑनर कर दिया उनको। 31 मार्च तक का डेट इन्होंने बोला, पहले तो फरवरी का डेट बोला था, फिर 31 मार्च का इन्होंने डेट बोला। 31 मार्च का डेट अभी आप देख रहे हैं क्या हालत है, कुछ भी नहीं। अभी तो कुछ दिन पहले तक लाइट भी नहीं थी, उन्होंने उनको भी डिसऑनर कर दिया। तो इस तरह से जब चीज़ें हो रही हैं और इतने लोग इकट्ठे खड़े हैं, मेहनत का पैसा है हमारे, हम लॉकडाउन में भी काम करते हैं, जॉब करते हैं, अपनी ज़िंदगी भर की पूंजी लगाते हैं, लेकिन डेमोक्रेसी है, हमको भी अपील करने का राइट है और जो गलत है वो भी अपील करेगा, लेकिन इसके ऊपर कुछ कंट्रोल होना चाहिए। बिल्डिंग ख़राब होती जा रही है और जो भरपाई है वो अल्टीमेटली हमारे पॉकेट से हो रहा है। तो मेरी आपसे विनती है कि इस बात को आप आगे तक पहुँचाएँ और बताएँ कि हमको मदद की ज़रूरत है। वी हैव बीन चीटेड, 90% payment has come from all of us, and there has been substantial amount, almost 7 or 8 crores around, which has gone into this developer's account 10 years back. 10 years back में जो स्थिति था, जैसा वो बता रही हैं 2014-15 में, उसी स्थिति में आज भी आप देख सकते हैं आँख के सामने। 2021 में खाली इन्होंने कितने डोर्स लगाए हैं, 10 या 12 डोर्स लगाए हैं इन्होंने, ये इनका पूरे साल का काम है। तो हर साल में ये एक चीज़ कुछ तो बोलेंगे। मैंने अपनी कंप्लेन में भी लिख के दिया है कि ये एक ग्रुप की तरह, हम एक फैमिली की तरह एक दूसरे का तकलीफ़ तो बांटते हैं, लेकिन जो हमको एक केयर और सपोर्ट चाहिए गवर्नमेंट से, वो हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि वो हमको मिले। देर नहीं होनी चाहिए। अब क्लियर केस है ना, आप कहीं भी इन्वेस्टिगेट करेंगे तो आपको समझ में आएगा कि वो पैसा कहीं और लगा दिया गया और उसका भरपाई वो नहीं कर रहे हैं।
और ना तो उनको कोई प्रॉब्लम है, कोई भी प्रॉपर्टी बेच करके वो हमारा बिल्डिंग क्या कंप्लीट नहीं कर सकते हैं जिस स्टेज में है, लेकिन कुछ भी नहीं कर रहे हैं वो। तो मेरा प्रश्न है यहाँ सबसे कि हम फिर क्या करें ऐसी स्थिति में। तो अपील भी है, रिक्वेस्ट भी है, हमको कोऑपरेशन मिला है, हमारी बात सबने सुनी है, हमारा एप्लीकेशंस भी साइन हुआ है, ऑनरेबल कोर्ट रेरा में भी हम लोग मतलब जो जस्टिस हैं उन्होंने भी हमारी बात सुनी है, गवर्नमेंट स्पीड से आगे गई है, आगे स्पीड नहीं कर रहे हैं। वही तो बात है कि ये डेमोक्रेसी है तो हम अपील कर रहे हैं, सामने वाला फिर से अपील करेगा, बट इस अपील में, इस अपील प्रोसीजर में जो मुद्दा है वो छूट जाएगा। हम 22-24 लोग जो यहाँ खड़े हैं उनको लॉस ही लॉस है। जब मैंने फ्लैट लिया था 2015 में, मेरा बैंक पे आउट था 94%, और आज भी वो 94% पे अटका हुआ है। वो बैंक को लेटर दे नहीं सकता क्योंकि उसके बाद उसने काम नहीं किया। तो पहला चीज़ है कि बैंक को भी वो लेटर नहीं दे पा रहा है क्योंकि उसने उसके बाद काम नहीं किया। दूसरा चीज़, रेरा एक्सपायर हुआ 3 बार। आप जब बिल्डिंग लेते हैं, लैंड लेते हैं, आप रेरा रजिस्ट्रेशन करते हैं, इसका रेरा एक्सपायर हो गया है और ये बिल्डर इतना मतलब बेवकूफ़ बनाने में तुला हुआ है कि वो रेरा भी जाके रिन्यू नहीं कराता, उसको बिल्डिंग कंप्लीट करने का कोई शौक नहीं है। पहला चीज़ वो समझ में आता है। दूसरा, जितने कॉन्ट्रैक्टर्स वो लगाता है किसी को पेमेंट नहीं करता है, सब खोल खोल के चले जाते हैं काम आधे में छोड़ के। अगर आप बिल्डिंग में घूमेंगे, पेंटिंग का काम लगा, बेचारा बम्बू छोड़ के चले गया, उसके पैसे डूब गए। POP का काम किया, लिफ्ट में पानी भर गया, अगर आप देख लेंगे तो लिफ्ट का काम में उसने पानी छोड़ दिया। आपका पेमेंट कितना परसेंटेज पूरा हो चुका है? मेरा 94% के ऊपर गया है पेमेंट उसको, फिर भी कुछ नहीं हो रहा है। नहीं नहीं, वो उसके बाद वो मेरे से मांग भी नहीं सकता पैसे, क्योंकि बाकी जो 6% पेमेंट है वो ऑन पोजिशन है, तो हम में से किसी का पैसा उसको जाएगा नहीं, बैंक उसको देगा नहीं। सब अभी उसको पैसा जो मांग रहा है हमसे वो हम दे नहीं सकते क्योंकि बैंक रिलीज नहीं करेगा। कि बैंक सर्वे करने आता है, बोलता है आपका 94% ही है, उसने ना बिजली लगाया है ना POP कंप्लीट किया है। बारिश के पहले POP चालू करता है काम और वो बारिश में बह जाता है। हर साल वही बेकूफ़ी करता है, वैसे छत खुला हुआ है, ऊपर जाएंगे तो पानी टपकता है, सबके फ्लैट में पानी टपक रहा है। और दरवाज़ा उसने लास्ट ईयर पैसे लिए लोगों से एडिशनल 3 या 4 लाख रुपये हमने उसको दिए कोविड के टाइम में, उसने सिर्फ उसका 8 दरवाज़ा लगाया। उसने उसमें क्या किया, पहले ताला चाबी मंगा लिया, वो भी सब गायब हो गया, और सिर्फ 8 दरवाजे लगाए पूरे एक साल में। लास्ट ईयर उसने यही काम किया। अब ये सब होने के बाद कुछ लोग रेरा में गए, जैसे उन्होंने बताया रेरा केस हो गया। उसके अलावा मैं और कुछ लोग, मैं तलोजा पुलिस स्टेशन गया, वहाँ मैंने कंप्लेन दिया, वहाँ से फाइल फॉरवर्ड हुई। EOW में मिस्टर पालमपाले के पास अभी केस गया हुआ है, वहाँ उसने 2 हेयरिंग आई, वहाँ उसने पुलिस को लिख के दिया है कि मैं मार्च 31 को करने वाला हूँ। आज हम मार्च शायद 13-14 तारीख को है, तो आप देख रहे बिल्डिंग की हालत क्या है। उसको पुलिस का भी कोई डर नहीं, ऐसा बोलता है क्यों? नहीं है ना, दिखिए पुलिस को लिख के दिया है ना, पुलिस स्टेशन में बैठ के EOW ऑफिस में जाके साइन करके गया है, स्टेटमेंट दे गया है कि मैं बिल्डिंग कंप्लीट कर दूंगा 31 मार्च पोजीशन। अब वो भी नहीं करता है, रेरा कोर्ट में ही बोला, कोर्ट का भी नहीं। तब ऐसे आदमी से हम क्या टैकल करें? हम तो बेबस हो गए, हम तो नौकरी करने वाले लोग हैं, बैंक हमारे पीछे पड़ा, आपके पोजीशन लेटर आप लोग देते नहीं हो, 8-8, 10-10 साल से लोन लेके रखा हुआ है। बैंक को भी चाहिए ना, फ्लैट के भरोसे उन्होंने हमको लोन दिया है। अब बैंक को कागज चाहिए, हम कागज नहीं दे पाते बैंक को, हमारा लोन वहाँ डिफंक हो जाएगा, हमको पूरा पैसा वहाँ भरना पड़ेगा पर्सनल लोन देके। तो ओवरऑल कितना नुकसान है हमको, हर महीना हमारा इंटरेस्ट जा रहा है, बिल्डिंग डिटोरेट हो रहा है, इसका बिल्डिंग कोई उठाएगा नहीं तो ये ख़त्म हो जाएगा, हमारा तो पैसा मिट्टी हो गया पूरा, और वो कोई उसका कुछ नामो निशान नहीं है। पहले आता भी तब तो आना ही बंद कर दिया, और आएगा तो झाड़ू पोछा कराता है हर बार, बोला वर्क गोइंग ऑन, तो झाड़ू लगाएगा और मिट्टी यहाँ से वहाँ फेंकेगा, हो गया वर्क गोइंग ऑन, हमेशा ही करता है। पोजेशन देने का उसका यही नहीं है, नहीं काम ही नहीं कर रहा ना। आप बताइए ना, 2015 में मेरा लोन क्लियर, फाइल क्लियर हुआ है, 94% पेमेंट गया, उसका उसको 1 रुपया नहीं आता क्योंकि काम ही नहीं करता कुछ। 94% एग्रीमेंट टर्म, एग्रीमेंट टर्म, हाँ, तो जो टर्म्स उसका 6% उसका ऑन पोजेशन है, काम पैसा नहीं ले पाता मेरे पास से। वो जो 94% है वो 94% बैंक रिलीज कर ही नहीं सकती है क्योंकि एग्रीमेंट में वो चीज़ मेंशन है कि 94% जब तक आपका पूरा पेमेंट उसे करना है, अगर उसका 95% का काम हुआ है, उसके बाद का जो 6% का पेमेंट है वो ऑन पोजीशन ही है, वो हम लोग ऐसे दे ही नहीं सकते, ना ही बैंक दे सकती है, और वो हमसे डिमांड भी नहीं कर सकता है। इसलिए आज तक उसने कभी डिमांड लेटर भी उसके लिए हम लोग को रेज नहीं किया, बिकॉज उसको भी पता है कि वो लीगल है ही नहीं जो वो बात कर रहा है। रेरा एक्सपायर फ्लैट्स बेच के उसको बोलते हैं कैंसिल कर दूंगा, तो ये हमारे फ्लैट्स कैंसिलेशन की धमकी देता है। अब जबकि रजिस्टर हो चुका है, उसको इतना भी दिमाग नहीं है कि एक बार रजिस्टर हो जाए तो आप दूसरा फ्लैट कैंसिल नहीं कर सकते हो, बट वो हमको धमकियाँ भी देता है। तो इस तरीके अब क्या करेगा आदमी?
पुलिस चले गए, कोर्ट चले गए, अब कहाँ जाए हम लोग? हम तो सब चले गए, ऑलरेडी रेरा में भी जा चुके हैं, पुलिस स्टेशन जा चुके हैं, ईओडब्ल्यू केस चल रहा है, केस का चल रहा है अभी, और क्या करना है हमको पता नहीं चल रहा है, क्योंकि हम बेबस हो गए हैं। एवरी मंथ आज नहीं भी बोलो तो हर बंदे को कम से कम 30,000 का लॉस है, ज़्यादा उससे ज़्यादा मिनिमम इंटरेस्ट भी लग रहा है, उनका लॉस इंटरेस्ट भी लग रहा है जो उसका एवरी मंथ का हो रहा है। और मेरे जैसा एक बंदा है कि जिसका जॉब जा चुका है, जिसको पेमेंट करना, इंस्टॉलमेंट्स पे करना बहुत टफ आउट जा रहा है, जब तक अभी ये मुझे पोजीशन नहीं मिलेगा मैं उसको रेंट पे नहीं लगाऊँ, मेरे लिए बहुत डिफ़िकल्ट होते जा रहे हैं। ये मेरी सिचुएशन है आज के डेट में। इसी तरह हर बंदे की कुछ ना कुछ तो तकलीफ है। कोई बंदा इसके ऊपर डिपेंड है कि बाबा रेंट मैं भर रहा हूँ, अभी ये मुझे मिलेगा तो वो रेंट बंद हो जाएगा मेरा। हर एक का कुछ ना कुछ प्रॉब्लम है। और ये जो बिल्डर है, इन्होंने इनके फंड्स का पूरी तरह से डिविएशन करके रखा हुआ है। करेक्ट, इनका दूसरा अगर कोई आप सर ये बिल्डिंग देखेंगे, अगर आप ये बिल्डिंग देखेंगे, 7 माले की बिल्डिंग है, इसको बनाने मैक्सिमम 4 करोड़ रुपये खर्चा होना चाहिए। 7 करोड़ का पेमेंट ले चुका है और आज बोलते हैं पैसे नहीं है, आप लोग पैसे दो। वो 7 करोड़ रुपये क्या किया, मतलब गायब ही कर दिया दूसरे जगह पर। इनका शाहपुर में वगैरह प्रोजेक्ट्स है, वहाँ पे डिविएट किया होगा इन्होंने सब, जहाँ भी डिविएट किया है, जो भी किया है, मतलब पैसा, हमारा पैसा कहीं और लगा दिया, हमारा बिल्डिंग कंप्लीट नहीं किया, हमारा बिल्डिंग यहाँ पर कंप्लीट नहीं हुआ, ये सब वजह के इसमें हम बीच में अभी फंसे पड़े हैं, क्या करना है पता नहीं। माझं नाव तुळशीराम साहेब कांबळे, मी 2014 बुक केलेला आहे, 2014 बुक केलेला आहे, आणि मला पोजिशन म्हणले 2015 डिसेंबरला देतो बोललेला आहे। तर तिथपासून पैसे तर घेतलेले, त्याने जसं काम दाखवलं तसं पैसे घेतले, तर आता माझ्याकडे तर पैसे राहिले नाही, फक्त राहिले ते लोनवाले बँकेकडे राहिलेले आहेत। आता बँक त्याला पैसे देत, मध्ये आम्हाला बोललं पैसे देतो मी, आम्ही कुठून देणार पैसे, म्हणलं बँकेकडे। नोकरी का? आम्ही घर बसलेले माणसं आहेत, रिटायरमेंट झालेले। कशामध्ये काम झालं होतं? बीएमसीला। ते तुम्ही पैसे आयुष्यभराची कमाई इकडे लावली? हो, मग आता का, आता तिकडे भाड्याने राहतो ते पण भरतो, तर आता शिवाय पण ह्या पैशाला व्याज पण लागलं आहे, ते पण भरावं लागतं आहे। तुम्हाला काय अपेक्षा आहे, प्रशासन काय तुमच्या मदतीला येईल? आता काय सांगताच येत नाही आम्हाला, तर काय सांगता येतं आम्हाला, याच्यातलं काही कळत पण नाही जास्त। आता तुमच्यासारख्यांनी जे सांगते ते आम्ही ऐकणार आणि तुमच्या पाठीमागं आम्ही चालणार। आता बिल्डरला बरेच वेळेस आम्ही इथं मिटिंगही घेतल्या सर्वांनी, आम्हाला फक्त हात देतो, ह्या महिन्यात देतो, 4 महिन्यात देतो, 5 महिन्यात, आणि कारणं काय सांगायचं आम्हाला, कधी लॉकडाऊन झालं म्हणून, मध्ये रेतीचं लॉकडाऊन होतं त्याच्यामुळं झालं, आणि आता तर म्हणतो पैसे मध्ये आम्ही लोकांनी पैसे काढले, ज्यांच्याकडे होते जास्त जास्त त्यांचे काढले आम्ही, त्याला दिले तरी पण काम नाही झालं। या प्रशासनाकडनं तुम्हाला न्यायाची अपेक्षा? आम्हाला फक्त न्यायाची अपेक्षा, आणि आम्हाला घर राहण्यासाठी मिळावं एवढीच अपेक्षा आमची। जे आमचं जे व्याज जातं आहे ते जातं आहेच, जे भाडं जायचं ते जातं आहेच, आम्हाला काय इकडं पण भुर्दंड आहे, व्याजाचं भुर्दंड आहे, ते लोन काढलं म्हणून ते भुर्दंड असणार, परंतु घर जर मिळालं असतं तर आमचं ते भाडं वाचलं असतं। या इमारतीमध्ये खरोखरच निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे का हे पाहणी करण्यासाठी जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तर हे दृश्य आम्हाला दिसले। म्हणजे एवढं काम खराब आहे आता असं म्हणावं लागेल की तुम्ही इकडेच बघू शकता की ज्या प्रकारे आता या ग्रिलची सिच्युएशन तुम्हाला दिसते, हे ग्रिलची अवस्था झालेली आहे। हे 10 वर्ष न काम केल्यामुळे झालं आहे, सगळीकडे सगळा गंज। आता हा एक्सटर्नल पार्ट आहे, असंच बिल्डिंगच्या आतमध्ये सुद्धा किती ठिकाणी काय काय खराब झालं आहे त्याला काही मर्यादा नाही आहे। तुम्ही जर आतमधल्या साईडला सगळीकडे बघितलं तर सर्वात दूर हीच परिस्थिती आहे, प्रत्येक फ्लॅटमध्ये ही अशीच परिस्थिती आहे।